नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, काय चाललंय सगळ्यांचं? शुभ दुपार बघा. आज बघा, आता इथं दळा नीट करत बसली होती, बाजरी नीट केली बघा, काही दोन पाहिले. पाहिलीचं माफ करायची अरण बीर कुठला आमच्याकडे. बघा ही पाहिलीची पाट्या, या एवढी भरली काही एक पाहिली होती. मग ह्या पाट्या, दोन पाट्या नीट केली बघा बाजरी. ह्यात थोडंसं म्हणलं तांदूळ टाकावं, तर म्हणजे कशा लय हिरव्यागार उघड भाकरी दिसत नाही त्या, म्हणून ह्यात जरा थोडंसं तांदूळ टाकायचं बघा. आणि पुन्हा अजून थोडीशी ज्वारी पेराय आणलेली ती आहे घरात, ती ज्वारी पण द्यावी म्हणते पेरायला, ती दळायला. आणि थोडंसं गहू नीट करावतं. गहू तर तुम्हाला सांगते दिवाळीच्या आधी कवा दळून आणलेला. इथं गव्हाचं पीठ तसंच आहे, आणि बाजरीच्या पिठाचा तळ ना तळ हल्ला. भाकरीला आता पीठ नाही. एक संध्याकाळी मापून दोन भाकरी उतरल्या, पिशवी झाडून ठेवली, काही पिशवी झाडून मोकळी केली. तू म्हणचाल डबं नाही तर का पिठाचं? आव डबा मस्त आहेत पण याला दिवाळीचं कानुलं बिनुलं करायला मोकळं केले तर वा ती काय भरलीत या. आणि कडचं आम्ही ठिक्यात नेच ठेवतो, ही दळायला बिळायला गाडीवर न्यायला सोपं. डबं कसं आता लांबणं आणतो आम्ही दळून, डब्यात कसं न्यायचं आणायचं. आणि तसंच बघा ठिक्यातच ठेवतो. ठिकी मी माहिंदाळी गव्हाची आहे ती ठिकी. गव्हाचं आम्ही आता गहू इकतचं खातो ना, मग ती गव्हाची ठिकी असते ती, आमच्याकडं गुळी पिंडीची ठिकी असते ती. भरपूर ठिक्याला काही प्रमाणच नाही, कमीच नाही व ठिक्याला, त्यामुळं ठिकी माहिंदाळी आहे ती. जरा आता ती ठिकी गोळा करून मी म्हणते एक आता असं पाल शिवून घ्यावा. दळणं बिळणं नीट करायचं तेवढं चुटकंसं पाल असलं हातरायला, कुठे हितनं जातं झाडाखाली न्यायला करायला होतं या. मस्त आता ह्या फरशीवर हातराय लागत नाही काय नाही, पुसली फरशी घालणाव्या आणि फरशी कायम स्वच्छ असती. काल सकाळी ताईनं फरशी पुसून घेतली बघा आतली बाहेरली, आणि मग आता सारं स्वच्छ असतं. बसायला इथं कोण हातरू बितरून बसत नाही, कोण आलं गेलं तरच तेवढी चटई टाकते ती, खुर्ची आणते ती बाहेर. हे आमचं साहेब तेवढं हे असं खुर्ची घेऊन बसते तर नाही, आमच्यात आम्ही बसत नाही बघा खुर्च्यावनी. तुम्हाला खुर्च्या बसायला हा हे यांना लागते त्या खुर्च्या बसायला, असं पाय अबदऱ्या धरायचं, सारा खुर्ची बाहेर द्यायचा, खुर्च्या दोन चार मोडून टाकायच्या. मी टाकले एक तर मुडली खुर्ची, मी मुडली ना बाहेर देताय की तुम्ही बाहेर, तुम्ही बाहेर देताय ते दुसरं नॉमिनल बसतंय आणि खुर्ची मोडून जाते या. हा शांत बस, त्यांचं ती चटणीची आर्डरी टाकाय चालू आहे, वय घेऊन बसल्या नवा खुर्चीच्या कोपऱ्यात आर्डरी टाकाय चालू आहे त्या बघा चटणीच्या. आज अजून चटणी करायची आहे, ताईला कांदा चिरायला लावलाय, म्हणलं तू चिर कांदा आतावर मी दळणं नीट करते. काय कुठलं तर काम करायचंच आहे बघा. मग आता ती दळणं एवढी नीट करून घेते, जरा ऊन बी येतंय त्या चुलीवर, काय सावली बी येते चुलीवर. पुन्हा मग घ्यायचा मसाला बिसाला भाजून नीटनीटकं सारं केलेलं आहे. आता नुसता मसाला भाजून घ्यायचा आणि सांच्याला जायचं. डंगवाली बी मोकळी असते, तिच्या जनावर चित्राबाच्या दारा दुरा होते त्या, शेतात काय काम असलं तर ती बी ते करून आपलं वितवर घ्यायचं करून भाजून करून. आपल्याला जर येळभर हसतेच किंवा लेकरा बाळांना ध्यान राखायचं इकडं तिकडं. मग काय ही आजी जाते की लेकरांना कुरळ्या काढत, तिकडं जाते झाडाखाली जाऊन बसती तो का तिकडच्या त्या आंब्याच्या बुडात नि नारळाच्या बुडात नि जाऊन बसती. मग ही लेकरं बी पळते ती, त्या बापून आजे उठ चल घरी, आजे उठ चल घरी करून त्या बापून बुलवून बुलवून आणलं आजीला. येणं तर हाताला धरून ओढलं. मग म्हणली आता तिचा बीला चालला आली. मग ती आव सकाळपासून जाऊ नको आजे जाऊ नको, अगं बसून मला इथं ताण बी लाग ना आणि माझ्या हातापायाला हालचाल असू दे. आणि त्या पुण्यात गेल्यावर कुठं हालचाल करतेस ग तू? हा आतल्यात गरजरे घालते बी खोलीतल्या खोलीत. आता बसली बघा काय इथं येऊन पाणी पिली का? आता लागली का ताण? पाणी पिली की पिली का? होय पाणी पिली, हात पाय दुखलं, आता बसली. हा बसली. काय पोर तुला ह्या वयात कशाला पाहिजे ग खुरपायचं करायचं याड? अगं गावात किती निघतोय बघ. अगं ते निघू दे की आम्ही काढतो की आता हे दळणं संपले ते दळणं नीट करून चटणी वाजायची. चटणी महत्वाची, ऑर्डर येऊन पडले ते. होय 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 चटणी लय महत्वाची आहे, सारखी करावी लागते बघा मित्रांनो. चटणी सारखं ती करायची चटणी, ऑर्डरी टाकायचं, यांच्याकडे काम असतंय ती. मेसेज आलेलं त्याला रिप्लाय द्यायचं, कुठली कुठली ऑर्डर आहे पत्ता घ्यायचा इकडं. ती काय करू म्हणते ती तसलं डाउनलोड करून त्यांनी पाठवलेलं घ्यायला लागतं या. आणि आमची गुडा बघा आज जेवण करते त्यावर गाडी हलवून गेली शाळेची लोक, हिला शाळेतच नेलं नाही बघा कुठल्याला, ह्याला बी नेलं नाही, ह्याला तर रोजच नेत नाही ती. आबाज नेत नाही शाळेत बघा आणून आमच्या, रोज दप्तर अडकून बसतोय बरं त्याला इथंच ठेवून जाते ती. गुडल्याला व्याज आमच्या नेल नाही, गुडल्या जेवत बसला होता जरा टाय ये जेवाय म्हणलं का घरात खेळत बसलं
नेमकं ती पुरींचं जेवण होत आली ही जेवाय बसलं. त्या पुरी जेवणावर आकली गप्तर अडकवली. चला आबा गाय लावली गेला आबा बी घालवायला. आबाला पुन्हा जित्राबा सोडायची असते ती उशीर होतो या. गेला आबा बी मग यारवाळी सोडायला. आनवा काय करते तू? आ गुडीच्या चपल्या घालती बी. सगळं बोलते बघा गुल्ली चपल्या गुटीच्या चपल्या घालती म्हणती. आकाच्या म्हणायचं बी. तूच म्हणली आधी गुडी. अक्का म्हणायचं बी. बरोबर. आज बघा वातावरण बदललंय. ढगाळ वातावरण आहे. आज जरा आबाळ गच्च भरलंय बघा. आबाळ डांबरल्यावर झालंय. दोन तीन दिवस आहे म्हणते ती पाऊस. आमचं भाऊजी सांगत होत मग खरं कुठलं खोटं कुठलं कोणा. तर काल तुळशीच्या लग्नाला पाऊस आला नाही. काल याय पाहिजे होता लग्नाला. पाऊस आहे का नाही? पहिले वाणी काय नाही आहे का नाही? पहिलं बाजार दिशी पाऊस यायचा. कार्तिक वारीला पाऊस येतो आला नाही? आला. काय करायचं सारं कोरडच. ही माळ आमचं आता खरापल्यावून झालंय. बघितलं का ते झाड आहे ती हिरवी आणि ती खालचं गावात बघितलं का सगळं खरापल्यावून झालंय. या काय करायचं पावसाचं नाही. या पाऊस जरा पडला म्हणजे मग ती हिरवळ करत. आणि हिरवळ असलं म्हणजे या माळाला करमत बी आहे का नाही? गाजे करमत. जित्राबाला हे खायला शेरडा करडाला. शेरडाला दात खरडायला गोड होत. व शेरड मग दात खरडत ती वलीला त्या हिरव्याला. इकडं आमची ज्वारी आहे बघा. इकडं पाणी द्यायला चालू आहे. आता रात्र पाळे आहे. रासार ह्यांनी जागले तय. बाजरी किरी नीट ग. बाजरी नीट किरी भाकरी करायला आणायची दळून. हा बाजरी नीट केली आहे. गहू नीट करायचं की चपाती खायला तुला? इथं गोड बोलून इथं बाजरी माझी सांडाय बसू नको. आण्या आण्या बाजरी सांडाय बसू नको. इथं तू तिकडे जा आजीकडे खेळायला. नाही काय बाजरी सांडती वी. हा काय? हा मग ही गाल लाल करेल. ही गाल लाल करेल. मी चापटीत मोकळी करेल. म्हणते कशी चापटीत मोकळी करायची? गाणं म्हण बर. मामाच्या गावाला जाऊया म्हण बर. तुला तसलं नाही म्हणायचं. मिठू मिठू म्हणा येत का तुला? म्हण बर. मिठू मिठू तुला येत आहे का? मामाच्या गावाला जाऊया. मामाची बायको बोरणे. मामाच्या जायचं. कुठं जायचं? मामाच्या गावाला जाऊया. मिठा आला मिठा आला. वे मामाची बायको ते म्हणते कविता म्हण बरं. ती पहिलीची काका आला मामा आला म्हण बरं. मामी काकी. हा काकीची ती कोण रिंकू आली कोण आहे की त्यात? ती नाही का टोकरीत घालती माझ्या मी का? तुझं काय खाल्लंय मी म्या? फोड पाठी माझी तुझी. फोड पाठी पाठी फोड तू. आण जावा टोक्याव घेऊन दगड याचा आहे रानातली. जावा दा रानातली दगड याचा जावा. मित्रांनो आमची अनुची बघा कशी करा मध्ये. एवढासा जीव आहे. अजून 2 वर्ष नाही तिला. कसं बोलतय मटा मटा मटा. टोकुरी भांडी घेतोय. भांडी काय चाललंय बघा आता. तर चला मित्रांनो आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये. तेवढ्या सगळ्यांना बाय बाय.